देता का रे कोणी हक्क, कोणी आम्हाला आमचा हक्क मिळवून देता का, अशी आर्त साथ देत आहेत लातूर महानगरपालिकेचे 83 कंत्राटी कामगार। गोरगरिबांना छळू नका, पिंड फुकाचे गिळू नका, साने गुरुजींची ही वाक्य प्रत्येक सरकारी कार्यालयात लावलेली आपल्या सर्रास दिसतात, पण हीच कार्यालय जाणून बुजून त्रास देत असतील तर? होय, हे होतंय लातूर महानगरपालिकेमधील 83 कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत। गेली 25 वर्ष लढा देणारे कर्मचारी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन देखील कायम स्वरूपी होण्याच्या प्रतीक्षेतच आहेत। लातूर महानगरपालिका मधील 83 कंत्राटी कामगार गेली 25 वर्ष त्यांच्या हक्कासाठी लढतायत। विशेष म्हणजे त्यांच्या बाजूने औद्योगिक न्यायालय, उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेले असताना देखील महानगरपालिका प्रशासन या सर्व आदेशांना केराची टोपली दाखवत आहे। गेली 25 वर्ष लढत असताना, पाठपुरावा करत असताना कर्मचाऱ्यांनी दिलेली निवेदनाच्या या कागदपत्रांचा अक्षरशः ढीग लागल्याचं दिसून येतोय। हा लढा लढताना 3 कर्मचारी मयत झाले आहेत, 4 कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, बाकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत। गेली 5 दिवस आमच्या प्रतिनिधींनी या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, कोणताही वरिष्ठ अधिकारी यावर बोलण्यास तयार नाही। यामागे अर्थकारण दडलं आहे का, हा प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होतोय। या 83 कामगारांना कायमस्वरूपी करून घेण्यास नेमकी काय अडचण आहे हे मात्र कळायला काहीच मार्ग नाही। महानगरपालिका रोजंदारी 83 कर्मचारी असून त्याच्यामधले वयाची कालावधी संपलेली आहे ही खात्री आहे शासनाच्या नियमाप्रमाणे, असून सुद्धा आम्ही वारंवार लातूर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्याला पत्र लिखित व तोंडी दिले, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यापर्यंत सुद्धा सूचना दिल्यात पत्राद्वारी, परंतु आमच्यामध्ये उज्ज्वलाबाई रंधवे आणि दगडो अर्जुने, बालाजी डुमणे ही मागणी करत करत असताना हे सहीज झालेले आमचे बांधव आहेत आमच्यामधले, आणि वयाच्या सारी कालावधी संपलेली असूनसुद्धा आम्हाला उच्च न्यायालयाचा निकाल असूनसुद्धा न्याय मिळत नाही, ही फार मोठी गंभीरपणानं अडचण आहे लातूर महानगरपालिकेची। प्रत्येक ठिकाणी आम्ही गेलो, 70 नगरसेवक साहेबांनासुद्धा आम्ही विनंती केली, पत्र दिले, विनंती केली, नगरपालिका असल्यापासून ती महानगरपालिका असल्यापर्यंत, पण आमची कुणीच दखल घेतलेली नसल्यामुळे आमच्या 83 लेकरा बाळांचा उपासमार होतो। लातूर शहर महापालिकेत 83 कर्मचारी गेल्या 20-25 वर्षापासून काम करत आहेत, आणि हे काम करत असताना आम्ही संघटनेमार्फत लढा उभा केलेला आहे, आणि त्यांच्या बाबतीत कोर्टामध्ये सुद्धा जाऊन आम्ही निकाल लावून घेतलेला आहे। आणि हे सर्व करत असताना आमचे बरेच कर्मचारी मयत झालेले आहेत, बरेच कर्मचारी रिटायर होण्याच्या मार्गावर आहेत, परंतु लातूर महापालिकेनं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कुठलाच निर्णय घेतलेला नाही। सुप्रीम कोर्टाने निकाल देऊनसुद्धा हे जर कर्मचाऱ्यांच्या बाजूनं जर निकाल घेत नाहीत आणि निकालाप्रमाणे ऑर्डर देत नाहीत, तर या बाबतीत जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनसुद्धा कर्मचाऱ्याच्या बाबतीत आघाडीने निर्णय घेत असते, आणि सुप्रीम कोर्टाचं शासनसुद्धा मान्य करते, परंतु लातूरची महापालिका एकदम मठ्ठ असे आहे, आणि इथले जे शासक आहेत ते शासक कर्मचाऱ्यांची बाजू घेत नाहीत व 83 कर्मचाऱ्यांना न्याय देत नाहीत। लातूर शहर महानगरपालिकेमध्ये 83 रोजंदारी कर्मचारी काम करतात, कार्यरत आहेत सध्या। हे जवळजवळ 1980 ते 2000 वेगवेगळ्या तारखांना लागलेले कर्मचारी आहेत। अशा प्रशासनाला वेळोवेळी निवेदने दिली, वेळोवेळी विनंती केली, परंतु त्यांनी कुठलंही काम यांना सेवेत घेण्यासाठी केलं नाही। त्यामुळं 2009 आणि 2007 औद्योगिक न्यायालयामध्ये केसेस दाखल केल्या, औद्योगिक न्यायालयाचा निकाल 2016 लागला, त्याच्यानंतर यांना मान्य नाही झालं, तेव्हा ते हायकोर्टमध्ये गेले आणि हायकोर्टमध्ये निकाल आमच्या बाजूनं झाला, तेही समाधान त्यांचं झालं नाही तर ते सुप्रीम कोर्टला गेले। सुप्रीम कोर्टानेही निकाल खाली जे झालेला आहे त्या निकालाप्रमाणे कार्यवाही करा म्हणून 2017 निकाल दिला, तरी परंतु ह्यांनी अद्यापपर्यंत 3 लिपिक आणि 83 रोजंदारी मजूर
या लोकांना कायम करण्याचं कुठलंही काम अद्यापपर्यंत केलेलं नाही. फक्त आणि फक्त आजच्या या सत्ताधाऱ्यांना या 83 लोकांना वगळायचं आहे आणि या 83 लोकांच्या ठिकाणी नवीन लोक भरून याच्या मते मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करण्याचा या ठिकाणी मानस आखलाय की का असं झालं आहे. आणि म्हणून ही जी 83 लोक आहेत यांची आत्ता वय होत चाललं आहे, ते रिटायरमेंटला येत चालले आहेत. जेव्हा यांना कायम करायचा प्रश्न निर्माण होईल त्यावेळेस मात्र यांच्या मेडिकल फिटनेसचा प्रश्न पुढे येईल. आणि हे जे आत्ताचे महापौर आत्ताचं जे सत्ताधारी आहेत हे कारण पुढं करून या लोकांना वगळण्याचा पूर्ण हेतू यांचा मानस या ठिकाणी झाला आहे. परंतु असं न असं जर झालं तर 83 लोकांच्यावरती फार मोठा अन्याय होईल. आणि सुप्रीम कोर्टानं हायकोर्टानं लातूरच्या लेबर कोर्टानं जो निकाल दिला आहे त्या निकालाचा या ठिकाणी कंटम कोर्ट होतं आहे, कोर्टाचा अपमान होतं आहे. या कोर्टाच्या निकालाचं या ठिकाणी अंमलबजावणी व्हावं असं मला वाटतं. गोरगरबा छळू नका, पिंड फेकाचे गिळू नका असं प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये साने गुरुजींचा बोर्ड लावलेला असतो. पण आता आपण आहोत लातूरच्या महानगरपालिकेमध्ये. महानगरपालिकेचे अंदाजे 83 कर्मचारी गेले 25 वर्ष झालं त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या पगारीसाठी लढत आहेत. पण त्याला आणि विशेष म्हणजे त्या का कर्मचाऱ्यांना का न्यायालयाकडून वगैरे परवानगी मिळालेली असताना देखील महानगरपालिका त्यांना कायमस्वरूपी करून घेत नाही आहे. त्यांच्या पगारीपासून त्यांना वंचित ठेवलेलं आहे. आणि विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाचा आदेश असून देखील त्या कर्मचाऱ्यांना ते सेवेत कायमस्वरूपी करून घेत नाहीत. आणि हे कर्मचारी आता त्यातले 83 कर्मचाऱ्यांपैकी 3 कर्मचारी मय झालेले आहेत आणि काही कर्मचारी रिटायर झालेले आहेत आणि काही कर्मचारी रिटायरमेंटच्या उंबरट्यावरती आहेत. तरीही यांना न्याय मिळेल का या अपेक्षेने हे कर्मचारी वेटिंग म्हणजे प्रतीक्षेमध्ये आहेत. सचिन सोळुंके, MKN मराठी, लातूर.